कथा, कादंबरी, पोवाडे आणि आदींच्या माध्यमातून साहित्य आणि कलाक्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती असून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. उपजत असलेलं भाषा प्रभुत्व याच्या आधारावरती त्यांनी संपूर्ण निद्रिस्त समाजाला जागं केलं आणि आज त्यांच्या कादंबऱ्यांचं, त्यांच्या काव्याचं, त्यांच्या शाहिरीचे जे पडसाद आहेत ते आज देखील आपल्याला उमटताना दिसत आहेत. आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचे कुटुंबीय आणि लोकमान्य टिळकांचे कुटुंबीय आज एकत्र येण्याचा सुवर्ण योग आला याचा मनापासून आनंद होतो. बहुजन समाजाच्या समस्या आपल्या लेखनातून मांडणारे, पीडित आणि शोषितांमध्ये आपल्या हक्कासाठी बंडाची मिशाल पेटवणारे असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आहे. आणि या निमित्ताने पुणे शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या निमित्ताने आपण पाहत आहोत की आपल्या मागे किती मोठ्या प्रमाणाची गर्दी आहे आणि अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी इथे नागरिक गर्दी करीत आहेत. कॅमेरा पर्सन सुमित सह वर्षा हिरे.